पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी समोर येते. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून आता मनसे आक्रमक झालेली आहे. रत्नागिरीच्या पाली खानूमधील हायवेचं ऑफिस फोडण्यात आलेलं आहे. हॅन इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑफिस मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडले आहे असं कळतंय. रत्नागिरी तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांचं आता खळखट्याक पाहायला मिळत आहे, कारण राजापूर नंतर रत्नागिरी तालुक्यात मनसेकडून तोडफोड करण्यात आलेली आहे. त्याची काही दृश्य देखील समोर येत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे एकंदरीतच आक्रमक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन सावंत, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, आधी राजापूरमध्ये तोडफोड करण्यात आली आणि आता रत्नागिरी तालुक्यामध्ये देखील मनसेच्या या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली असल्याचं पाहायला मिळते. ऑफिस फोडण्यात आलेलं आहे, काय अपडेट मिळत आहेत? नक्कीच, कारण गेल्या काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यामध्ये महामार्गाचा दौरा केला होता, महामार्ग पाहणीचा, आणि त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले होते की जिथं काम होत नसेल त्या ठिकाणी तुम्ही मनसे स्टाईल आंदोलन करा. आणि त्याचाच कुठेतरी प्रत्यय आता प्रत्येक ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. परवा म्हणजे मुंबईसह रत्नागिरीमध्ये आता कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत आणि काल हातिवली टोल नाका जो आहे तो देखील मनसेच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आला असं समजतं. तर आज पाली खानू येथे जे हायवेवरचं हायवेचं ऑफिस जे आहे त्या हायवेवरचं ऑफिस देखील फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु मनसेचे कुठलेही पदाधिकारी ह्याची जबाबदारी घेताना दिसत नाहीये. परंतु हे ऑफिस फोडताना किंवा टोल नाका फोडताना मनसेचा झेंडा हाती घेऊन ही तोडफोड केली जाते हे मात्र निश्चित आहे. त्यानंतर आता एकंदरीत दिसतं की मनसे आता कुठेतरी सगळीकडे सक्रिय झाले आणि आक्रमक झालेलं चिन्ह आता पाहायला मिळतंय. बरं सचिन, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच बुलेटिन मध्ये आणखी